महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू केलाय. आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठवाड्यातील शेकडो ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते. ग्रामसेवक युनियनतर्फे 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त राज्यभरात असहकार तसेच कामबंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर युनियनने आंदोलनाचा राज्यभरात इशारा दिला होता, तरीही शासनाकडून ग्रामसेवकाच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज पुन्हा शासनाच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. शासन मागणीची दखल घेत नसल्याने येत्या 22 ऑगस्ट पासून राज्यभरात पंचायत समिती अंतर्गत पुन्हा एकदा कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद. मी पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, UN 136, शाखा औरंगाबाद. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने क्रांती दिनाच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टपासून हे आंदोलन उभारलं असून 9 ऑगस्टला व संपूर्ण राज्यामध्ये पंचायत समिती स्तरावर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर दिनांक 13 ऑगस्ट रोजी सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांवर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि आजचा या आंदोलनाचा तिसरा टप्पा असून महाराष्ट्रातल्या सर्व विभागीय आयुक्तांच्या कार्यालयांवर एक दिवसाचं धरणे आंदोलन आज रोजी महाराष्ट्रभर राबवलं जाते. आमच्या ज्या ग्रामसेवक युनियनच्या मागण्या आहेत त्या अजूनही शासनाने त्याला त्याचे विचार केला नसल्यामुळे दिनांक 22 ऑगस्टपासून संपूर्ण राज्य बंद करून सर्व ग्रामपंचायती बंद करून त्याचे जावे आम्ही पंचायत समिती कार्यालयात जमा करणार आहोत आणि हे आंदोलनाचे टप्पे. आमच्या मागण्या ह्या शासन स्तरावर अनंत दिवसापासून अनंत वर्षापासून तिथं प्रलंबित असल्यामुळे नाईलाज असतो आज ह्या ग्रामसेवक युनियनला हे आंदोलन करावं लागतंय. आंदोलनाची खरं तर ग्रामसेवक युनियनला कुठलाही त्याच्यात आनंद नाही, परंतु आज नाईलाज असतो. आज ती परिस्थिती शासनाने आणल्यामुळे हे आंदोलन हे आयोजित करावं लागलेलं आहे. आमच्या मागण्या म्हणजे खूप छोट्या ज्या की आर्थिक व्यवहार आर्थिक भार कुठलाही शासनावर पडत नाही अशा त्या मागण्या आहेत. उदाहरणार्थ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून फक्त एकच पद ठेवायचं पंचायत अधिकारी म्हणून आणि ती मागणी कुठेही शासनाला कुठं आर्थिक त्याचा भार पडत नाही. प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे इतर संवर्गाला जो प्रवास भत्ता मिळतो त्याच प्रवास भत्ता फक्त ग्रामसेवक संवर्गाला मिळावा ही संघटनेची मागणी. शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक अर्हता म्हणजे ग्रामसेवकाला फक्त 10+2 अशी त्याची अर्हता आहे. तर आमचं म्हणणं आहे की विविध योजना ह्या ग्रामपंचायत राबवाव्या लागतात आणि त्यामुळे त्याची अर्हतासुद्धा हा तो ग्रामसेवक हा ग्रॅज्युएट असायला पाहिजे, पदवीधर असायला पाहिजे म्हणून आमच्या ह्या अशा मागण्या आहेत.